तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? स्पष्ट सांग ना तसं. खरंच नाही, माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम नाही, आदर आहे, भक्ती आहे. सिद्धार्थला कन्व्हिन्स करायला आय लव्ह यू म्हटलंस का खरंच प्रेम आहे त्याच्यावर? दीपला एवढ्यात विसरलीस? नाही, मी सिद्धार्थवर प्रेम करत नाही आहे. मी सिद्धार्थचे लग्न एका वेगळ्या कारणासाठी करते. कोणतं कारण आहे? त्याच्यावरच्या दयेपोटी लग्न करतेस? ते तर आणखीन चुकीचं आहे. सिद्धार्थला तुझ्या दयेची गरज नाहीये. मी त्याच्यावर दया करत नाहीये. त्याच्या आईबाबांची एक छोटीशी इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी म्हणून मी लग्न करते. कोणाला फसवतेस? स्वतःला? सिद्धार्थला का तुम्हा दोघांच्या घरच्यांना? अगं ऍक्सेप्ट कर ना, तुझं सिद्धार्थवर प्रेम आहे आणि दीपला विसरलीस तू. ते शक्य नाही. स्वतःच्या सुखासाठी लग्न करायचं असतं तर मी दिवाकरलाही होकार देऊ शकले असते. पण मी लग्न करते सिद्धार्थच्या सुखासाठी, त्याचं उरलं सुरलं आयुष्य सुखाचं व्हावं म्हणून. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण मला सिद्धार्थ आणि त्याच्या आई वडिलांसाठी जगायचंय. माझ्या वाटणीचं प्रेम दीप बरोबरच संपलंय, पण निदान जे आयुष्य उरलंय ते तरी कोणाच्या कामी यावं एवढाच माझा प्रयत्न आहे. बस तुझा हेतू उदात्त आहे, पण लोक ते समजून घेते. समजेल, एक ना एक दिवस नक्की समजेल. मी समजावीन त्यांना, आणि नाही समज. आम्हा सगळं असंच जमून येईल ना, नाही तर आयत्यावाला काहीतरी प्रॉब्लेम व्हायचं आणि आपल्या संघाशी यायचं. काहीही प्रॉब्लेम होत नाही, मी सगळा बंदोबस्त करून ठेवले. बंदोबस्त? बंदोबस्त कसला बंदोबस्त? नाही, आम्ही आमच्या रिसॉर्ट बद्दल बोलत होतो. त्याच्यासाठी जरा फायनान्स आणखीन लागेल, त्यामुळे. लोन घेतलंय ना तुम्ही? हा, म्हणजे आम्ही लोन घेतलंच आहे. हो, पण तेवढे पैसे पुरे नाही पडणार, तर फायनान्सरची जरूर लागेलच आम्हाला. कोण फायनान्सर? ऍक्च्युली फायनान्सर नाही, पण एक पार्टनरच शोधलाय आम्ही. उदयनला ह्या डीलमध्ये माझ्याशी पार्टनरशिप करायची. तुम गलत लोगों के साथ हाथ मिला रही हो ना. उदयन काय चांगला माणूस नाही, उसके बारे में क्या क्या सुनने में आता है आजकल पता है ना. आपल्याला काय करायचं विशाल? मला फक्त ह्या एका प्रोजेक्टशी त्याच्याबरोबर डील करायचं. एक प्रोजेक्ट हो या 10 प्रोजेक्ट, तुम्हारा नाम उस सर्कल में जुड़ जाएगा. विशाल प्लीज, माझी सध्याची आताची मनस्थिती नाही आहे सगळं डिस्कस करायची. मला खूप टेन्शन आहे. जिथे कुठे जाणार आहेस तिथे एकटा असणार आहेस. जपून राहा. एकटा कुठे आहे बाप? तुमचे आशीर्वाद आहेत, अमृताच्या आठवणी. माझे पॉप्स म्हणून नाही, माझे मित्र म्हणून तुमच्याकडून एक वचन हवंय मला. मी कुठे गेलोय, कशासाठी गेलोय हे अमृताला कधीही कळता का? तुम्ही तिला काहीही सांगणार नाही कधीही. त्याआधी तू मला एक वचन दे, जिथे कुठे असशील तिथून रोज मला एक फोन करशील, तुझी खुशाली कळवशील.
आणि मानव आणि अमृताचं लग्न झालं की लगेच परत येशील. तुझ्याशिवाय इथे राहणं खूप खूप कठीण जाणार आहे रे मला. मी वचन देतो पाऊस, त्या दोघांचं लग्न झालं की मी परत येईन. तुमच्यासाठी निघतो. जितकं थांबेन तितकं. रात्री कुठे चाललात तुम्ही? आम्ही ऑफिसला चाललो होतो. उद्या एक महत्वाची मीटिंग आहे, त्याची फाईल ऑफिसमध्येच राहिली. मीटिंग कल आहे ना मॅडम, सकाळी ऑफिसला फोन करून मागवून घे. नाही पण तेवढी महत्वाची आहे म्हणूनच जाते ना, मला रात्री स्टडी करायची ती फाईल. आणि मी एकटीच चालले होते म्हणून हा म्हणाला मी पण येतो तुझ्याबरोबर. ठीक आहे, सांभाळून जा आणि लवकर परत या. गेलो आणि आलोच, तुम्ही काळजी करू नका. आणि मी लॅचकी बरोबर घेतली आहे, तेव्हा तुम्ही झोपा. ओके. थँक गॉड, मला वाटलं होतं सर आता म्हणतात की काही मी तुमच्याबरोबर येतो म्हणून. विशांना ड्युटी नसेल तर रात्री बाहेर जायला अजिबात आवडत नाही हे मला पूर्ण माहिती आहे. चल आता चल. शेवटी मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. त्या भरल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली. आपलं घर भकास आणि उजाड झालंय आता. दैवाने शेवटी आपला डाव साधलाच. आणि काय वाटेल ते झालं तरी मी घटस्फोट घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढा एवढा तिरस्कार करतोस माझा? तुला वाटतंय त्यापेक्षा जास्त. तुझी आणि घराण्याची बदनामी होऊ नये असं तुला वाटत असेल तर त्या डिवोर्स पेपर्सवर सह्या कर. तूही मोकळी हो आणि मलाही मोकळ कर. तुझ्या ऍक्सिडेंटची बातमी मी स्वतः त्याला दिली होती. तू सिरियस असल्याचं मी त्याला सांगितलं होतं. तुला बघायला आला तो? नाही आला ना? त्याला मी परोपरीने समजावून सांगितलं की अमृताला घटस्फोट देऊ नकोस, ती जीव देईल स्वतःचा. काय म्हणाला माहिती? त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. अमृता तू राग मानून घेऊ नकोस, पण तू ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतेस ना तो तुझा नवरा तुझा फक्त तिरस्कार करतो. फक्त तिरस्कार. मृणाल, मानव, मृणाल आणि मानव कुठेतरी गेलेत. रात्रभर घरी नाही आले. मृणालचा नंबर ट्राय करतो. बाबा मी घरी परत जायचं ठरवलंय. काय? हो, मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. आता मला माझ्या घरी परत जायला. ताई हे तुझं घर नाहीये का? हेही माझंच घर आहे अप्पू, पण सध्या तरी इथे राहणं मला योग्य वाटत नाही. अगं पण का? आई
यशच्या मनातला गैरसमज दूर करायला मला तिथे जायलाच हवं, त्याच्या जवळ. लांब राहून दुरावलेली मन सांधली जात नाहीत. आणि कल्याणीबाई त्यांचं काय? त्या तुला तिथे सुखासुखी राहून देणार आहेत का? यशचा राग निवळल्यावर यशच त्यांचा राग घालवेल. त्यासाठी मला त्या घरी जाऊन राहावं लागेल, सगळं सहन करावं लागेल. अमृता अगं, पण आई प्लीज, पप्पा जेव्हा मला न्यायला आले होते तेव्हा मी तुमच्या सांगण्यावरून परत गेले होते ना. हो, पण त्याचं पुढे काय झालं? आताही यश घराबाहेर काढू दे, मी दाराबाहेर बसून राहीन. एक ना एक दिवस त्यांना मला घरात घ्यावंच लागेल. ताई, पण हे सगळं कशासाठी? कशासाठी? अगं, इकडे राहणं म्हणजे त्यांनी केलेले सगळे आरोप मान्य करण्यासारखं आहे. ते जर खोटे ठरवायचे असतील तर मला परत जायलाच हवं. इतनी रात को कहां गए थे तुम दोनों? तुम्ही रात्रभर झोपलातच नाही की काय? अहो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी लाचकी घेऊन जाते म्हणून. तुम्ही ऑफिसला जाऊन लवकर परत येणार का? एंड वेअर इज दैट फाइल जिसके लिए तुम लोग ऑफिस गए थे? फाइल? फाइल निर्जा घरी घेऊन गेली. आम्ही रात्रभर ऑफिस मध्ये शोधत राहिलो आणि पहाटे तिला फोन केला, लक्षात आलं की फाइल निर्जा घरी घेऊन गेली. हां, तुला जायचं असेल तर जा, आम्ही अडवणार नाही. बाबा, तुम्ही तिला जायला काय सांगताय? ताई, तू कालच हॉस्पिटल मधून घरी आलीस, तुला आरामाची गरज आहे ग. तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. यशचा राग घालवायचा प्रयत्न आधीच केला असता तर ही वेळच आली नसती. पण आता वेळ वाया घालवणं शक्य नाही. ताई, मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार करावास. ज्या माणसाला तुझी अजिबात किंमतच नाही, त्याच्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गुंडाळून परत जाण्याइतकी खरंच लायकी आहे त्याची? नातं तोडणं सोपं असतं, जोडणं कठीण असतं. अमृता, तुझा संसार परत मार्गी लागला तर आम्हाला हवाच आहे. पण एक लक्षात ठेव बेटा, हे घर तुझच आहे. न केलेल्या चुकीसाठी कमीपणा घेऊन तिथे मात्र आश्रितासारखी राहू नकोस. बाबा, आता माझं जे काही होईल ते त्या घरात, आणि मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे. यश, यश, दिसत नाही हा मुलगा. केदार, तुम्ही यशला पाहिलं का? अहो, त्याला आणि मला आज ऑक्शनला जायचंय, अत्यंत महत्वाचं काम आहे. रात्री बजावलं होतं मी त्याला. केदार, मी तुम्हाला विचारते, यश कुठे आहे? नाही, मला माहित नाही. राती दिसत नाही येतो, सगळीकडे शोधलं मी. तुम्हाला काही सांगून गेलाय का तो? नाही, खरंच नाही. हास्य असतं या मुलांचं. एखाद्या गोष्टीसाठी विसंबून राहायचं आपण की हमखास जीव टांगलेला होता. काय एवढी अस्वस्थ होती? जवळपास गेला असेल, येईल ना. हो, येईल काय केदार, वेळेत आला तर त्याचा उपयोग आहे ना. ऑक्शनला जायचंय आम्हाला. सेलफोन सुद्धा ऑफ करून ठेवलाय, वाईट सवय आहे अशी. सेलफोन ऑफ करायचा, खिशात टाकून द्यायचा. एनिवे, तो आला तर त्याला तयार राहायला सांगा. बोला उदयन, काय खबर बात? मॅडम, एक महत्त्वाची बातमी द्यायची होती. आज एका 5-स्टार हॉटेलचा लिलाव होणार आहे. बरं, मग कल्याणी त्यात कधीपासून इंटरेस्टेड आहे? रादर तिने प्रयत्न करूनच हा लिलाव घडवून आणलाय. ओ मॅडम, तुम्ही तिकडे जाऊन तिच्यापेक्षा जास्त बोली लावा आणि कसंही करून ते हॉटेल खरेदी करा. आलं लक्षात.
कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण ते हॉटेल आता माझ्याच मालकीचं होणार. तुमच्या एकटीच्या नाही, आपल्या दोघांच्या. तुम्हाला या हॉटेलसाठीही मी फायनान्स करणार. ओके फाईन. मॅडम, मी पडद्यामागे राहूनच हे डील करू इच्छितोय. डील तुम्ही केलं काय मी केलं काय, आपला फायदा झाल्याशी कारण बस. हॉटेलच्या डिटेल्स लिहून घ्या. एक मिनिट बोला. मॅडम, एक लक्षात ठेवा, पहिली बोली कल्याणीनेच लावायला हवी. डोंट वरी, मी सगळं बरोबर करते. आणखी एक गोष्ट, तुमचा मोबाईल ऑन ठेवा, म्हणजे तुमच्या संपर्कात राहून वेळ प्रसंगी काय करायचं ते मी तुम्हाला सांगू शकेन. ओके बाय देन. हा उदयन बराच कामाचा माणूस आहे. यश अजून आला नाही, तर हॉटेलचं डील त्याच्या नावाने करायचं तर हा ऑक्शनच्या वेळी बोली लावायला हजर नको का? मी ह्या व्यवहारात गुंतले हे जर समजलं तर मीडिया पुन्हा गोंधळ घालेल. आता ह्या गोष्टी फोड करून सांगायच्या का यशला? तू जर आला नाही तर हे डील सुद्धा हातचं जाईल. मानव, उदयनचा फोन होता आता. आता काय इन्फॉर्मेशन दिले त्याने? एका 5-स्टार हॉटेलचं ऑप्शन आहे आणि कल्याणी कमीत कमी किमतीत ते हॉटेल विकत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा, आणि ते हॉटेल आपल्या कंपनीने विकत घ्यावं असा तुझा विचार नाही आहे ना? काय हरकत आहे, कम ऑन मामा. नाही नाही, खरंच मला जायचं ते ऑप्शन. तू चल माझ्याबरोबर. ठीक आहे, चल लगेच निघायचं. अमृता, तू? मी परत आले पप्पा. आता कोणी कितीही काहीही सांगितलं ना तरी आईकडे परत नाही जाणार, इथेच राहणार. अगं पण यशला समजलं तर? तो काहीही म्हणाला ना तरी ऐकून घेईन मी, निमूटपणे सगळं सहन करीन. पण आता इथून परत कुठेही जाणार नाही. निदान जिवंतपणी तरी नाही. अमृता, असं अशुभ बोलू नकोस. आता काहीही अशुभ होणार नाही पप्पा. मी या सराग घालवेन, त्याच्या मनातला गैरसमज मी दूर करेन. तो म्हणाला ना तर 100 वेळा माफी मागेन मम्मांची. पण मी ठरवलंय, आता काहीही झालं तरी या घरातून मी कधीच परत जाणार नाही. थांब.